ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ನಮ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಆಡಿ ಗ್ರಾಮದ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಶ್ರೀ ದತ್ತ ದೇವಸ್ಥಾನ ಮಠ ಆಡಿ ಇಲ್ಲಿ ಪರಮಾಬ್ಧಿ ವಿಚಾರ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮತ್ತು ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಮಾರ್ಗಶೀರ್ಷ ಪೌರ್ಣಿಮೆಯಂದು ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 26 ಡಿಸೆಂಬರ್ 2023 ಸಾಯಂಕಾಲ 5 ಗಂಟೆಗೆ ಶ್ರೀ ದತ್ತ ಜಯಂತಿಯ ಉತ್ಸವವನ್ನು ನಡೆಯಲಿದೆ. ಜನ್ಮೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ತದನಂತರ ಪ್ರವಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಮಹಾಪ್ರಸಾದ ನಡೆಯಲಿದೆ. ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಪರಮಾಬ್ಧಿಕಾರ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಪರಮಾತ್ಮ ರಾಜ್ ಮಹಾರಾಜ್ ಶ್ರೀ ದತ್ತ ದೇವಸ್ಥಾನ ಮಠ ಇವರ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೀತಾ ಇವೆ. ಬನ್ನಿ, ಶ್ರೀ ದತ್ತ ಜಯಂತಿಯ ಜನ್ಮೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಿ. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ಆಡಿ. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 26 ಡಿಸೆಂಬರ್ 2023 ಸ್ಮರಣೆ ಪರಮಾತ್ಮ ವಿಚಾರ ಮಹೋತ್ಸವದ ಸುಮಂಗಳ ಸೋಹಳ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಮಯ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಶುರು ಆಯಿತು. ಆ ಶುಕ್ರವಾರ ದಿನಾಂಕ 22 ಬಾರ 2023 ಪರಮಾತ್ಮ ವಿಚಾರ ಮಹೋತ್ಸವದಲ್ಲಿ 5ವಾ ದಿವಸ ಪ್ರಪ್ರಥಮ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಅಲ್ಲಿ ಸರ್ವ ಭಾವಿ ಭಕ್ತಾಂಚ ಹರಿದಾಯ ಶ್ರೀ ದತ್ತ ದೇವಸ್ಥಾನ ಮಠ ಮಾರ್ಫತ್ ಮೀ ಸಹರ್ಷ ಸ್ವಾಗತ ಕರ್ತೋ. ಅನುಷ್ಠೇಯತಾ ಹಾಜ ಆಪಲಾ ವಿಷಯ ಆಹೆ. जे विचार सर्वजन हितार्थ आहेत असे जे आहेत विचार, त्या विश्वासाची त्या विचारांची अनुष्ठेयता समजून घ्यावयाची आहे. परमाब्धी विचारांची अनुष्ठेयता आता जिथे सांगण्यात आले की आतापर्यंत आपण विविध विषय ऐकलेले आहात, परमाब्धी विचारांची विश्वसनीयता, अभ्यसनीयता, सुज्ञेयता, संचेयता. सुज्ञेय जे जाणून घ्यायला पाहिजे ते जाणून घेतलं, समजा त्या ज्ञानाचा करून ठेवला, साठाही करून ठेवला. नुसता साठा करून ठेवला उपयोगात झाला नाही तो साठा, कधी नुसतं समजा सेव करून ठेवलेला आहे, अशा वेळेस त्याचा विशेषचा उपयोग झाला असे म्हणता येत नाही. म्हणून त्या विचारांचा उपयोग करून घेणे महत्वाचे आहे. त्या विचारांना आपल्या जीवनामध्ये उतरवणे अत्यावश्यक आहे. त्या विचारांचा अनुष्ठान करण्याची आवश्यकता आहे. परमाब्धी विचारे अनुष्ठेय आहे. अनुष्ठेय म्हणजे ज्याचा अवलंबन करणं आपल्या जीवनात आवश्यक आहे, ज्याच्या पूर्ण सान्निध्यात राहणं आपल्याला आवश्यक आहे, त्याला म्हणत असतात अनुष्ठेय. म्हणजे पूर्ण नुसता नाही तर साठा करून ठेवला, काही त्याचा वापर केला जीवनात, सगळं माहीत आहे. अशात काय लिहिला परमाप्तीमध्ये, सगळं माहीत झालं, परंतु त्याचा अवलंब झाला नाही, त्या विचाराच्या नेहमी सान्निध्यात राहिलं नाही, तर याचा अर्थ त्या विचारांचं अनुष्ठान तुमचं चालू आहे अशा प्रमाण नाही. अनुष्ठान शब्द अनेक जणांना माहित आहे की एखादं जपाचं अनुष्ठान असते, अशाला आपण जपानुष्ठान म्हणतो. अनुष्ठान म्हणजे त्या जपाच्या कायम सान्निध्यात राहणे, तो जप सारखा करीत राहणे म्हणजे जपानुष्ठान. किंवा कुठल्याही साधनेचं एक विशिष्ट अनुष्ठान असते, कुठल्याही साधनेचं, तसंच विचारांचंही अनुष्ठान असते. ते अनुष्ठान काही काळापुरतं राहू शकते, 1-2 महिने 5 महिने वर्ष, परंतु हे चांगल्या विचारांचं अनुष्ठान जीवनभर आपलं चालू ठेवणे अत्यावश्यक असते. नाहीतर असं नाही की 50-60 वर्ष चांगल्या विचारांच्या सान्निध्यात आहे, नंतर ते अनुष्ठान बंद करूया, भव्य विचारांच्या सान्निध्यात जाऊया, तसं चालत नाही. एक माणूस होता, त्याचं नाव कुठलंही समजा तुम्ही, झिम्बटराव समजा, त्याने एक त्याच्याजवळ समजा पोपट पाळला होता. पोपट त्या पोपट असा असतो जे शिकवलं ते तो बोलतो, तर त्याला भरपूर त्याला शिकवलं असं ते बोलायचा, या बसा तुम्ही आले तर सगळं ते कसलंच असते त्या माझ्या पोपटाचं, जे त्याला शिक्षण समजा दिलं जात असते ते तो तसं समजा बोलत असतो. तो अनेक जण तिथं आले, तो झिम्मटराव म्हटला त्यांना, माझा पोपट अति हुशार आहे.
Yeah.